महाराष्ट्रामध्येही निवडणुकांची धामधूम अशी सुरू राहणार आहे, पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतामध्ये दाखल होत आहेत आणि आपण बघितलं चेन्नईमध्ये शी जिनपिंग यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये बैठक होणार आहे, चर्चा होणार आहे. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे चेन्नईमध्ये दाखल झालेले आहेत. चेन्नईच्या जवळच महाबलीपुरम हे किनारपट्टीवरचं जे गाव आहे, या इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये बैठक होणार आहे. तमिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये शी जिनपिंग हे दाखल झालेले आहेत. चेन्नईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे, तिथे शी जिनपिंग दाखल झाले आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीसाठी ते महाबलीपुरमसाठी रवाना झालेले आहेत. महाबलीपुरममध्ये पर्यटन स्थळांना सुद्धा ते भेट देतील. त्यांच्या स्वागतासाठी शौर्य मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यानंतर ते भोजन घेतील. चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर आता शी जिनपिंग हे महाबलीपुरमसाठी रवाना झालेले आहेत आणि याबद्दल आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया. प्रशांत, अत्यंत महत्त्वाची ही भेट आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. काय काय कार्यक्रम असणार आहे, त्यांच्या या भेटीची नेमकी उद्दिष्ट काय आहेत? नाही, महत्वाचं म्हणजे काही क्षणापूर्वी शी जिनपिंग जे आहे चीनचे राष्ट्राध्यक्ष ते पोहोचलेले आहेत. त्यानंतर त्यांनी महाबलीपुरमच्या दिशेने रवाना देखील झाले, जसं आपण उल्लेख केला. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चायनीज लँग्वेजमध्ये त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे, त्या प्रकारचे ट्विट देखील केलं आहे. महापुरमला ज्या पद्धतीनं हे समुद्राच्या काठी असलेलं गाव आहे, तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था देखील सजवण्यात आलेलं आहे आणि खास करून भारत आणि चीनची मैत्री अजून वृद्धिंगत व्हावी या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत काही करार सामंजस्य करारावर देखील स्वाक्षरी होणार आहे, त्यासाठी ही सगळी तयारी आहे. सोबतच भारताची संस्कृती जी आहे ती पाहण्यासाठी देखील शी जिनपिंग आलेले आहे. भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं दर्शन त्यांच्या समोर ठेवण्यात येणार आहे आणि सोबतच जर बघितलं, आपल्याला माहित असेल काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने शी जिनपिंग आले होते, खास करून साबरमती आश्रमला गेले होते, त्यानंतर त्यांनी तिथे झुल्यावरती त्यांनी ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी त्यानंतर झुलावरती बसले होते, त्यांनी वेगळ्या प्रकारच्या मैत्रीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. भारत आणि चीन ज्या पद्धतीनं जवळ जात आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही भेट अत्यंत महत्वाची आहे. स्टुडिओ बरोबर. प्रशांत, आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये जेव्हा तणाव निर्माण झाला, तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चीनची मदत घेण्याचा प्रयत्न केला, पण चीननं तिथे सुद्धा पाकिस्तानला दणका दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीकडे कसं पाहिलं जात आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या विषयावरती ज्या बालाकोटचा हल्ला झाला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं महाबलीपुरममध्ये ज्या पद्धतीनं भव्य स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे, सोबतच आता सध्या शी जिनपिंगच्या स्वागताची तयारी तर आहेच आहे, पण भारत आणि पाकिस्तान संबंधित जे शत्रुत्व आहे हे आपल्याला सर्व जगाला माहित आहे आणि या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे पावलं उचलले आणि जागतिक स्तरावरती पाकिस्तान कसं दहशतवाद्यांना मदत करतं हे तथ्य आणि पुराव्यानंतर मांडलं. त्यानंतर चीन असो, जापान असो किंवा रशिया असो, यासारख्या राष्ट्रांनी भारताला नेहमी मदतीचा हात दिलेला आहे आणि ते नेहमी भारताच्या बाजूने उभे राहतात आणि ज्या पद्धतीने भारताची भूमिका आहे की भारत कधीही पहिल्यांदा गोळी चालवणार नाही, ती भूमिका अजूनही कायम आहे. या भूमिकेचं जगभरातून स्वागत होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर चायना टू चेन्नईचं जे महत्व आहे ते आजच्या भेटीकडे बघण्याचं महत्वाचं आहे आणि अशा वेळेस पाकिस्तानला एकटा पडत असताना ज्या पद्धतीनं चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात येतात आणि ते सगळ्या स्वागतामध्ये स्वागत असोच पण भारतीय संस्कृतीला जाणून घेतात हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. प्रशांत, तुम्ही जसा उल्लेख केलात की मागच्या वेळेस अहमदाबादला शी जिनपिंग आले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
शी जिनपिंग यांच्या भेटीमध्ये भारत चीन व्यापार विषयक चर्चा झालेली होती. आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा नवी व्यापार विषयक बोलणी होत आहेत आणि या सगळ्या दृष्टीने सुद्धा चीन हा अत्यंत महत्त्वाचा भागीदार देश आहे. आपण चायना सध्या पाकिस्तान अफगाणिस्तान आणि भारत या दरम्यान एक महामार्ग तयार करतोय. ज्या महामार्गाला पाकिस्ताननी होकार दिला आहे पण ज्या पद्धतीनं भारताने या संदर्भात काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे कारण की त्या प्रश्नचिन्हावरती अजूनही चायनाच्या वतीनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे. त्या संदर्भात देखील आजच्या चर्चा होणार आहे. हा महामार्ग जो आहे तो गॅसच्या पुरवठ्याकरिता आणि सोबतच एक प्रकारे चायना आणि भारतामधलं जे व्यापार आहे तो वृद्धिंगत व्हावा यासाठी या त्या महामार्गाचं अत्यंत महत्व असणार आहे. अशा वेळी भारतीय सीमांमध्ये हा महामार्ग जाणार थेट पाकिस्तानला जाणार अशा वेळी या संदर्भात जे प्रश्न आहे त्या प्रश्नाची उकल व्हावी या संदर्भात देखील याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ते भारतात असणार आगामी 1.5 दिवस ते भारतात राहणार आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या व्यवस्थेत आहेच आहे पण सोबतच जर बघितलं तर एक प्रकारे संपूर्ण जे चायनीज नागरिक भारतात राहतात ते देखील आज चेन्नईमध्ये पोहोचलेले आहेत आणि महाबलीपुरम मध्ये एकीकडे स्वागत होत आहे. दुसरीकडे चेन्नईमध्ये ज्या पद्धतीनं या सगळ्या याची तयारी करण्यात आलेली आहे एक प्रकारे शी जिनपिंगच्या स्वागताच्या निमित्ताने भारत हा नेहमी पाहुण्यांचं स्वागत करतो पाहुण्यांचा सन्मान ठेवतो हे जी भारताची संस्कृती आहे हे देखील दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न होणार आहे. हाच प्रयत्न साबरमतीचा उल्लेख केला होता. साबरमतीच्या वेळेस त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यासोबत चर्चा झाली त्यानंतर भारताचा व्यापार चीनसोबत वृद्धिंगत होत गेला आणि थेट त्यांच्यासोबत भारताचे संबंध जे आहेत व्यापारिक संबंध ज्या पद्धतीनं वृद्धिंगत झाले आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील चीनने ज्या पद्धतीने भारताला सहकार्य केले या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा अत्यंत महत्वाची भेट मानली जाईल आणि त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. खरं आहे प्रशांत, या भेटीमध्ये नेमकी काय काय चर्चा होते हे आपल्याला आता कळेलच. पण शी जिनपिंग यांचं स्वागत सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ते भोजनही घेणार आहेत. उद्या दुपारपर्यंत शी जिनपिंग हे भारतामध्ये असतील. चेन्नईजवळचं महाबलीपुरम हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं गाव आहे आणि तिथे ही भेट होतीये हेही महत्त्वाचं आहे. यानंतर एक ब्रेक घेणार होत आपण आणि ब्रेकनंतर पुन्हा